श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्षेप, आठवावे
आज 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लोकांनी केला आणि म्हणून आजचा दिवस हा शिवराज्य अभिषेक दिवस म्हणून ओळखला जातो। या दिवसाचं महत्त्व प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापनेचा हा पहिला दिवस, त्यानंतर रयतेचा सहभाग, संपूर्ण एक लोकशाहीची जी स्थापना झाली आणि रयतेचा त्यात सहभाग असावा म्हणून त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येकाला आपलंसं समजून त्यांचा जो विचार होता तशी वाटचाल केली। हे करत असताना इतर जर राज्य आपण बघितले वेगवेगळ्या देशातले किंवा ह्या देशात जे बाकीचे जे राजे लोक होते त्यांनी स्वतःला राजा म्हणून मिरवलं, पण महाराजांनी स्वतःला कधी राजा म्हणून मिरवलं नाही आणि त्यामुळंच आज त्या काळापासून आजपर्यंत आणि भविष्यकाळातसुद्धा त्यांना रयतेचा राजा म्हणून त्यांची ओळख आहे। कुठल्याही प्रकारे प्रत्येकजण एकत्रित कसे राहिले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा विचार तो त्यांनी 84 बाळगला होता तो त्यांनी मार्गी लावला। खंत एवढीच वाटते की जे स्वराज्याची किंवा लोकशाहीची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होती, जी त्यांनी त्याची मांडणी केली, त्याचं संपूर्ण ते आचरणात आणली। आज दुःख एकाच बाबीचं होतं की ती त्यावेळेसची जी लोकशाही होती, त्यावेळेसचे रयतेचं राज्य होतं, ते आता गेलं कुठं आणि का गेलं, का वेगवेगळ्या त्या काळात जे लोक एकत्र राहत होते बंधुभावनेने, आज त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरार का निर्माण झाली, कोणी केली आणि कशा करता केली, हे विचार जसं माझ्या मनात येतात तसं मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या मनात काय वेगळा विचार येत असेल। प्रत्येकाला असं वाटतं की का असं चाललं आहे आणि कशा करता, मूठभर जे कोण असतील, खरं तर आज काय तो विषयाचा काढण्याचा काही दिवस नाही आहे, पण राहत नाही, मन अत्यंत दुःखी झालेलं आहे, कारण त्यावेळेसचे जे त्यांचे जे विचार होते प्रत्येक जण आता फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतो, प्रत्येक जण कुठलाही पक्ष असेल काय असेल, पण मात्र त्यांचे विचार आचरणात आणण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तसं काय पाहायला मिळत नाही। आचरणात वेगळे व्यक्तिकेंद्रित विचार आणले जातात, मोठमोठ्या प्रमाणावरती आज तेढ निर्माण झाला, का झाला, कशा करता झाला, आणि प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे कोणी असू दे की एकच सत्य ह्या जगात जो येतो
त्याला एक नाही एक दिवशी जावं लागतं. श्वास कधी थांबल कोणाचा हे कोणी त्याची शाश्वती देऊ शकत नाही. आणि असं असताना सुद्धा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे आपल्याला जे काय दरार म्हणा दुरी मोठमोठ्या आज जे वितुष्ट पाहायला मिळतं हे योग्य नाही. हे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी ही लोकशाही नाही, कधीच नव्हती. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी स्थापना केली त्यावेळेस फारसी भाषेचं प्रभुत्व होतं, त्यानंतर मराठी भाषा कुठेतरी पुढं आली पाहिजे म्हणून त्यांनी मराठी शब्दकोशाची स्थापना केली. ही तेवढाच एवढाच करता की लोकांना कळायला पाहिजे की आपली आपण आपण आपली बोलीभाषा ही मराठी आहे. अनेक विचार त्यांचे आहेत, अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्यांचे संपूर्ण त्यांच्याबद्दल अनेक कादंबऱ्या पुस्तकं लिहिलेत, अनेकांनी वाचले आहेत, पण वाचून करता काय? तर त्यांचे विचार जर आचरणात आणलेले जर पाहायला मिळत नसतील तर या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. अगोदर आत्ता जर पाहिलं तर वेगवेगळ्या जाती धर्मात माझे पण अनेक वेगवेगळ्या जातीतले धर्मातले सगळे मित्र आहेत, पण ह्या अशा ह्या संपूर्ण आजची परिस्थिती पाहिली म्हणजे माझी आहेत तुमची आहेत सगळ्यांचीच आहेत, पण कुठंतरी दुरावला झालेला जाणवतो. आणि हे कुठंतरी आता मोडकळीत काढणं गरजेचं आहे. ही जबाबदारी केवळ माझीच नाही तर लोकशाहीतला सगळ्यात मोठा म्हणजे तो मीडिया प्रेस हा एक स्तंभ आहे. ह्या तुमच्या माध्यमातनं लोकांना एकच हात जोडून विनंती करीन की मेहरबानी करा, कुठल्याही जे कुठल्याही विचाराला बळी न पडता एकत्रित बंधुभावनेने त्या काळात आपले सगळ्यांचे पूर्वज त्या काळात राहत होते, तसंच आत्तासुद्धा आणि भविष्यकाळात प्रत्येकाने तसं राहणं गरजेचं आहे. हीच शिवाजी महाराजांची लोकशाहीची कल्पना होती. यांचे बघतोय ना आता म्हणजे ह्या सगळ्या आता कोलांटे उड्या मा कशा मारतात ते बघतोय ना. जरा एकदा त्यांनी तात्काळ अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यात काय हे करतात मग त्याच्यानंतर ठरवू. मी ठरवणारपेक्षा लोकच ठरवतील. पण एक सांगतो की जर तुम्ही जर व्यवस्थित लोकांना ठेवण्याचं काम केलं नाही आणि उद्रेक झाला वेगवेगळ्या जाती जमातीत दरार निर्माण झाली भांडणं झाली तर त्याला तुम्ही म्हणजे संपूर्ण सगळे राज्यकर्ते जबाबदार असणार आहे. आणि कालांतरांनी लोक तुम्ही लोकांना आज धारेवर धरताय ना. ही जात ती जात ही जात ती जात हे सगळे जातीतले लोक त्यांना पण नंतर काळ ते फार काळ त्यांची दिशाभूल करून चालणार नाही. आज तुमच्याकडे जाऊन निवडून देतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस तुमच्याकडे आदरीने बघतात की बाबा आशेने बघतात की हे आपल्याला आपल्याशी चांगलं करतील आपल्याला चांगलं मार्ग दाखवतील. आणि ज्या दिवशी लोकांना कळेल आणि निश्चितपणे कळणार आणि कळत नाही असं कोणी कुठल्याही राज्यकर्त्यांनी समजू नये. कुठलाही आमदार असू दे कुठल्याही पक्षातला ना कुठलाही खासदार असू दे कुठल्याही पक्षातला जे कोण असतील ते पण लोक तुम्हाला सोडणार नाही. तुमची भूमी म्हणजे जे एक स्तंभ आहे लोकशाहीचा तसं राज्यकर्ते म्हणून तुम्ही पण एक लोकशाहीचा स्तंभ आहात आणि तुम्ही एकदा रिपोर्ट स्वीकारल्यानंतर ते परत कोर्टात पाठवायची गरज नाही. त्याची खरं तर अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे होती कारण एवढा डिटेल रिपोर्ट पाठवून आणि ज्याच्यात त्यांनी काय सांगितलं की मराठा समाज त्यातले जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे म्हणतो ह्याचा सोयीप्रमाणे जर कोण अर्थ काढत असेल तर म्हणजे ते योग्य नाही.
कुठल्याही जाती धर्मातला असू दे, कुठल्याही इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास कुठलाही समाजातला व्यक्ती असेल, त्याला ते त्याला त्याचा त्याला त्याला त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. पण इथं ज्यावेळेस म्हणतात इकॉनॉमिकली बॅकवर्ड, तर बॅकवर्ड कम्युनिटीलाच तुम्ही लागू करता हे त्यात कितपत म्हणजे मला तर त्यात काही तथ्य वाटत नाही. आणि ई डब्ल्यू एस इकॉनॉमिक विकास सेक्शनचे आता राज्यकर्ते इथले राज्यातले ते सांगतात की आता आम्ही त्यांना आता ह्याच्यात समावून घेतले, तसं नाही आहे. केंद्र शासनाने ह्या अगोदरच ई डब्ल्यू एसचं हे लागू केलं होतं. कारण असताना नेहमी मी सांगतो एक तर द्या नाही तर देऊ नका. पण कुठंतरी काय चाललं आहे लोकांना, एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात त्यावेळेस तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे की प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एकत्र ठेवण्याचं कर्तव्य आहे. त्यांच्यात तेढ निर्माण करायचं नाही आणि कोणाला तो अधिकार पण नाही. आणि त्यामुळं नेहमी सांगत आलो आहे की जे तुम्ही केलं आजपर्यंत त्याची श्वेत पत्रिका तुम्ही जाहीर करा. व्हाईट पेपर ज्याला म्हणतो तेही नाही. जे काय ते डिटेल्स जे काय माहिती पुरवण्यात आली गायकवाड कमिशनच्या ह्यांना, ही काय हवेतनं आली नाही, ही शासनाने पुरवलेली माहिती आहे. म्हणजे तुम्ही पुरवलेली चुकीची माहिती असं तुम्हाला शासनाला म्हणायचं आहे का? सर्वच खोटं जर असेल तर खरं काय मग? आणि त्यामुळं बघू आता काय होते. आता 2 दिवसापूर्वी आलं आहे आता हे काय त्याच्यावरती राज्य करते. पण माझं तर एक ठाम मत की त्याच्यात परत राजकारण नाही की ह्या पक्षाने असं केलं आम्ही असं केलं. कोणाला काही घेणं देणं नाही तुमच्या पक्षीय राजकारणाशी. लोकांना न्याय पाहिजे आणि न्याय देण्याचं काम जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या काळात, तसं त्यांचे जर विचार तुम्हाला तुम्ही जर तुमच्या मनात त्यांना जर तुम्ही मनापासून तुमच्या अंतकरणात छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम तरी करा. हीच खऱ्या अर्थाने आज राज्याभिषेक दिवशी दिनानिमित्त शिवाजी महाराजांना फार मोठी मोठी भेट दिल्यासारखी होईल. एक लक्षात घ्या, मुळात ह्या प्रश्न जर तुम्ही मित्र विचारला त्याच्या बाबतीत थोडंसं जरा हे आंदोलन करायची वेळ येते आहे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे असं मी समजतो. कारण मी नेहमी सांगत आलो आहे की वाटेल त्या परिस्थितीत सगळ्यांना एकत्र घेऊन कारभार प्रत्येक पक्ष कुठला जरी असला तर त्यांनी केला पाहिजे. या अगोदर हे आरक्षण ज्या वेगवेगळ्या पक्षांना दिलं आपलं जाती धर्मातल्या लोकांना दिलं गेलं त्यावेळेस फक्त एक जी आर काढून त्यांना आरक्षण देण्यात आलं. आणि माझं तेच म्हणणं आहे की त्यांचं कोणाचं काढून घेऊ नका. पण मराठा समाजाला सुद्धा त्यात भेदभाव का करत आहे, त्यांना सुद्धा त्यांचा पण अधिकार आहे. इतर गायकवाड कमिशन जस्टिस गायकवाड कमिशनने ज्यावेळेस रिपोर्ट होता एकदम संपूर्ण डिटेल्ड रिपोर्ट असताना माझं तर ठाम मत आहे की जस्टिस गायकवाड साहेबांच्या रिपोर्ट एवढा मोठ म्हणजे बरेच मला वाटते 2000 जास्त पाण्याचा तो रिपोर्ट आहे तो व्यवस्थित त्याचं वाचन झालं नसावं. तर झालं असतं तर सुप्रीम कोर्टाने जे बेंच होतं त्यांनी असा हा जो निर्णय दिला तो दिला नसता. त्याचबरोबर आता जे चाललं आहे मग ह्या प्रत्येकाने म्हणजे जर तुम्हाला जर क्रेडिट घ्यायचं असेल तर चांगल्या कामाचं घ्या, प्रत्येकाला तुम्ही समावून घ्या. पण इथं जे चाललं आहे ते अत्यंत चुकीचं चाललं आहे. प्रत्येकाने आता मला वाटते परवा दिवशी
जस्टिस भोसलेंचं कमिशनचा रिपोर्ट परत एक दोन दिवसापूर्वीच सरकारकडे त्यांनी पाठवून दिलं आहे. आता सरकार काय करतं त्याच्यावरती काय भूमिका घेतं मला माहीत नाही, पण वास्तविक एकदा सरकारने जेव्हा जस्टिस कमिशनचा रिपोर्ट सभागृहात तेव्हा स्वीकारल्यानंतर अशी घोषणा केली. नाही हे बघा, प्रत्येकजण शेवटी कसं आहे जेव्हा माणूस हताश होतो त्यावेळेस काय करणार की कोण हे करल कोण ते करल याला जबाबदार ही सगळी राज्य करते. आज कोणी फास लावून घेते किती वाईट वाटतं. परवा एक जण आला, मला फोन आला होता, एक 5-7 दिवसापूर्वी 22 वर्षाचा मुलगा. त्या वडिलांशी मी बोललो, ते रडायला लागले. ते म्हणले भावी त्याला मी कसं बसं हे केलं पण त्याला शिकवलं, मोळमजुरी केली आणि मोठं केलं, आज त्याला अग्नी द्यायची माझ्यावर पाळी आली. बरं वाटतं ऐकतं ऐकायला. आणि हे सारखं जे म्हणतात ना की जे सुप्रीम कोर्टने जे आता जजमेंट दिलं आहे ते त्यात म्हणजे हां मराठा समाजातले अनेक काय आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, मग ठीक आहे ना, किती 5% असतील असे त्यांना ते लागू होतच नाही ना. पण बाकीचे जे आहेत जे भांगल्याला जातात, भांडी धुवायला जातात, जे बाकीचे गवंडी काम करतात हे ते सगळे त्या लोकांना लागू आम्हाला करूच नका. जे सदन आहेत तर त्यांना लागूच करू नका ना. मग माझं म्हणणं काय, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणतो ना, वीकर सेक्शन म्हणा किंवा बॅकवर्ड क्लास, मग कुठल्या जातीतले धर्मातले लोक असतील, वेगवेगळ्या जातीत धर्मातले लोकसुद्धा आज करोडोपती आहेत, बिलियनर्स आहे, मिलियनर्स आहेत, त्यांना पण लागू करू नका. त्या त्या जातीतले जे ॲक्च्युली आर्थिकदृष्ट्या मागास जे लोक आहेत त्यांनाच लागू होतं ना. ओके बस. मुळात ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली ती चुकीची मांडणी करण्यात आली, म्हणून तर मी वाट बघतो आहे. त्यांनी काय म्हणजे मला सांगा, तुम्ही आता जे म्हणाला तुमची तुम्ही जी भूमिका मांडली तो वेळ लागला असं, ह्यांनी स्पष्टीकरण तरी देऊ द्या ना, नेमकं ह्यांनी काय केलं मग भूमिका मांडू शकतो. तर माहितीच नाही अजून, ते म्हणजे आम्ही देतो श्वेतपत्रिका जाहीर करतो, कधी करणार सगळे मेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर. मराठा आरक्षण राज्य सरकारमुळे गेल्यास वाटतंय तुम्हाला? प्रत्येक राज्याचा तामिळनाडू इकडे तिकडं हे योग्यच कारण नसताना सांगतात. आता बारकाईने बोलायचं विचार करायचं झालं ठीक आहे चला. आता आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं, तुम्ही आता माहिती घ्या तुम्ही, मी कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे. पहिलं म्हणजे भेदभाव करत नाही, मी जात मानतच नाही. पण काय झालं ह्यांच्या ह्याच्यामुळं आहे ना, एक मात्र निश्चित झालं, ते इंग्लिशमध्ये म्हण आहे, पीपल डोंट कास्ट वोट दे वोट कास्ट. हे सगळ्यात दुर्दैवी संपूर्ण लोकशाहीचं ढासळण्याचं सगळ्यात म्हणजे ही प्रक्रिया आता चालू मागच झालेली. अरे काय त्याचं कार्य बघा, त्याची कार्य त्याचं करतं, त्यांनी किती लोकांमध्ये सहभाग आहे, किती लोकांसाठी ते योगदान देतात ते, अशा लोकांना द्या ना. तर माझं योगदान नसेल तर मला पण देऊ, माझा पण अधिकार नाही आहे. आणि त्यांनी खरंच श्वेतपत्रिका लवकर जाहीर करावी, लोकांना कळू दे, लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवायची काही कोणाचं अधिकार नाही आहे. मराठा आरक्षणासाठी का पाणी होऊन जाऊन द्या एकदाशी, लोकांना कळू द्या की नेमकं आपण दिले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय नेमकं करतात, ते आपल्याला एकत्र ठेवण्याचं काम करतात आहे का आपल्याला फोडाफोडी करण्याचं काम करतात आहे, एकदा लोकांना कळू दे. प्रत्येक वेळेस ह्यांनी असं वक्तव्य केलं की त्यांनी विरोध करायचं, मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि हेडलाईनचं राजकारणाचं पडलं. आज केवळ करोना आहे त्यामुळे लोक आता थोडंसं करोनाचं म्हणजे संपूर्ण देशात म्हणा सगळीकडं ते पॅन्डेमिक जे आहेत त्याच्यामुळं आता लोक शांत आहेत, पण किती दिवस शांत बसणार. आणि उद्रेक झाला तर याला संपूर्ण सगळे राज्यकर्ते हे जबाबदार आहेत.
हे मला ठामपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. महाराज आत्तापर्यंत आंदोलन बिंदोलन करण्यापेक्षा एक सरकारने आता अहवाल आला आहे ह्याच्यावर त्यांनी तातडीने एक स्पेशल तत्काळ त्यांनी अधिवेशन बोलावं फक्त ह्या विषयावरतीच. आणि लोकांना कळू द्या ना त्याचं लाईव्ह टेलिकास्ट झाला पाहिजे नेमकं काय चाललं आहे हे लोक काय करतात ते. कारण की मीडियासमोर आल्यानंतर एक बोलायचं आणि करायचं मात्र त्याच्या अगदी विरोधात. ए दिस इज हिपोक्रेसी आणि फार काळ टिकत नाही. प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपल्याला फक्त दोन डोळे आहेत समाजातले अनेक डोळे वैचारिक मतभेद आहेत ते माझे धाकटे भाऊ आहेत. कुठलाही वैचारिक मतभेद नाही आहे. जेवढे आहेत ते सगळ्यांवरती मी मला जसं त्यांच्यावर करतो तसं संपूर्ण तुमच्यावर रयतेवरती म्हणा किंवा समाजातल्या प्रत्येक घटकावरती तितकंच माझं प्रेम आहे. त्यामुळं भेदभाव होण्याचं काही कारणच नाही. म्हणजे 16 जूनला राजेंच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे त्यांच्या एक माझं एक लक्षात घे. मगाशी पण मी सांगितलं आंदोलन करायची वेळच यायला नव्हती. पण जेव्हा अन्याय होतो आंदोलन कधी होतात जेव्हा अन्याय होतो मग कीडमध्ये काय गोष्टी निघाले.